हॅलो फ्रेंड्स आय एम डॉक्टर शिल्पा नाईक अँड वेलकम टू अर्बन ओसिस मागच्या पार्टमध्ये आपण बघितलं की कुठली पाच झाडं इन्सेक्ट किंवा की किडी रिपेल करायला मदत होते ह्या भागात आपण बघूया की कुठले बेनिफिशियल इन्सेक्ट तर हे जे मित्र कीटक असतात बेनिफिशियल इन्सेक्ट्स असतात त्यांना प्रिडेटर म्हणतात तर हे जे प्रिडेटर असतात ते पेस्ट म्हणजे किडींना खातात निसर्गामध्ये पेस्ट प्रिडेटर असा एक रेशो असतो जर शंभर पेस्ट असतील म्हणजे शंभर किडी असतील तर त्याला एक प्रिडेटर असा बॅलन्स निसर्गात नॅचरली असतो ऑर्गॅनिक गार्डनिंग हे कन्व्हेन्शनल गार्डनिंगपेक्षा वेगळं आहे ते वापरण्यात येणारी खतं आणि पेस्ट कंट्रोलमध्ये कन्व्हेन्शनल गार्डनिंग किंवा फार्मिंगमध्ये फोकस जास्ती उत्पादनावर असतो ईल्डवर असतो कन्व्हेन्शनल गार्डनिंग केमिकल फर्टिलायझर्स वापरतं शिवाय किडींसाठी सिंथेटिक पेस्टिसाइड्स वापरतं किडी मारायला हर्विसाइड्स पण वापरतात मध्ये ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स वापरली जातात क्रॉप रोटेशनचा टेक्निक मल्चिंग तर आहेच पण महत्त्वाचं म्हणजे पेस्ट कंट्रोलसाठी ट्रॅप प्लांट्स आणि नॅचरल इन्सेक्ट चा वापर होतो ऑर्गॅनिक गार्डनिंग हे आपल्यासाठी आणि निसर्गासाठी आरोग्यदायी आणि सस्टेनेबल आहे तर आज आपण मित्र कीटक म्हणजे नॅचरल इन्सेक्ट प्रिडेटर्स किडींना कसं कंट्रोल करतात ते बघूयात निसर्गात किडींना देखील शत्रू असतात ही कीड म्हणजे दुसऱ्या कीटकांचे अन्न असते म्हणजे कीड जिथे असते तिथे भक्षक पण येतात हा निसर्ग आहे जिथे सर्व बॅलन्स्ड असत तर हे भक्षक म्हणजे प्रिडेटर आपले मित्र कीटक आपल्या बागेत किडींवर कंट्रोल ठेवण्यासाठी खूप महत्वाची भूमिका बजावतात यालाच बायोलॉजिकल पेस्ट कंट्रोल किंवा जैविक नियंत्रण पण म्हणतात हा ऑर्गॅनिक अप्रोच आहे पेस्ट मॅनेजमेंटसाठी तर हे मित्र कीटक दुसऱ्या कीटकांची किडींची अंडी अळी कोश आणि किडींना पण खातात त्यांच्या उपजीविकेसाठीच तर या किडी कोणत्या असतात जनरली आपल्या बागेत दिसतात ते आपण आता बघूयात कीड आपल्या बागेमध्ये कॉमनली दिसते ती म्हणजे मावा अफिड्स खूप बारीक तिळाच्या दाण्याची साईज असणारे किडे असतात आणि यांचे वेगळे वेगळे रंग असतात हिरवा लाल पिवळा ब्राऊन काळा पण पानं कळ्या फुलं फळ इवन मुळांवर हे अटॅक करतात गुलाबाच्या कळीवर आपण पाहिले असतील हे सॅप किंवा ज्यूस पितात पानांमधला आणि मग पानं पिवळी पडतात कर्ली होतात तर कॉमनली दिसणारी कीड म्हणजे मिलीबग्स किंवा पिठ्या ढेकूण हे गोल असे किडे कापसासारखे पांढरे दिसतात ते त्यांची लांब सोंड झाडांच्या पेशीत खूप असतात आणि रस पितात वांगी टोमॅटोवर तसेच जास्वंद अनंतावर शिवाय सीताफळावर पण हे दिसतात नंतर दिसतात ते स्केल इन्सेक्ट म्हणजे खवले कीड हे खूप बारीक कीड असते आणि असे घोळक्यात झाडाच्या फांदीवर किंवा पानाखाली दिसतात हे देठातील सॅप पितात मग पानं पिवळी पडतात किंवा झाडाची वाढ नीट होत नाही डाळिंब द्राक्ष अंजीर आणि मोस्टली हे खोडावर म्हणजे स्टेमवर अटॅक करतात तसेच थ्रेप्स हॉनवर्म मॉत वेगळे वेगळे बग्ज अशा खूप किडी असतात आपल्या बागेत मग हे मित्र कीटक किंवा प्रिडेटर्स किंवा बेनिफिशियल इन्सेक्ट्स या वेगळ्या वेगळ्या किडींना खातात तर आपण हे मित्र कीटक कोणते कोणते त्यांना आपण आपल्या बागेमध्ये कसं अट्रॅक्ट करायचं ते बघा मित्र कीटक म्हणजे प्रेंग मॅन्टेस या मॅन्टेस प्रकारच्या कीटकांच्या साधारण अडीच हजार जाती आहेत हा एक प्रेंग मॅन्टेस आपल्या भारतात दिसतो डोकं ट्रायंग्युलर आणि एकशे ऐंशी डिग्रीमध्ये डोकं फिरू शकतं फक्त ह्याच कीटकाचं एवढं फिरू शकतं जेव्हा तुम्ही ऑर्गॅनिक गार्डनिंग करता तेव्हाच हा दिसेल त्यामुळे हा दिसला माझ्या घरी की मला खूप आनंद होतो हा माझ्या घरामध्ये आला होता तेव्हा मी ह्याचा रेकॉर्डिंग केलं होतं आणि मला किडींची चिंता नसते हा आल्यावर कारण हा किडींबरोबर माशा छोटे किडे इवन लोकस्ट अशा मोठे किडे पण खाऊ शकतो फस्त करतो हा खूप पॉवरफुल शिकारी असतो आणि हा आपला पहिला गार्डन असिस्टंट आपल्याला काही करत नाही पण भारताबाहेरच्या देशात तर हा पेट म्हणून मिळतो मुलं मग सायन्स ऍक्टिव्हिटी करतात सेटिंग अप हॅबिटॅट किंवा याची लाईफ सायकल ऑब्झर्व करायची खूप इंटरेस्टिंग असते नंतर दुसरा आपल्या बागेतील असिस्टंट मित्र कीटक आहे लेडी बर्ड बीटल किंवा ढाल किडा इंडियामध्ये कॉक्सिनेला ट्रान्सवर्सलिस खूप कॉमन आहे एशियामध्ये ह्या अशा स्पीसीज आढळतात हे ब्राईट कलरचे असतात लाल ऑरेंज आणि यांच्यावर स्पॉट्स असतात हे प्रिडेटरी लेडीबर्ड बीटल सॉफ्ट बॉडीड किडी जसं की अफिड्स मावा आळ्या बग्स वर जगतात जे मऊ असतात तिसरा आपला गार्डन असिस्टंट प्रिडेटर मित्र कीटक ग्रीन लेसविंग म्हणजे क्रायसोपा कार्निया हा पतंग किडा पोपटी हिरवा निळसर किंवा असा ब्राऊन झाक असलेला असतो पंख सारखे असतात हा खूप ॲग्रेसिव्ह प्रिडेटर म्हणजे याची अळी जी, जी असते ती मावा थ्रिप्स स्केल इन्सेक्ट पांढरी माशी तुडतुडे बाकी अळ्यांना पण खाते चौथा मित्र कीटक आहे सिरफेड माशी किंवा होवर फ्लाय फ्लार फ्लाय ही सिरफेड माशी सुद्धा मावा किडींचा महत्वाचा भक्षक आहे या माशीची लारवा किंवा अळी दिवसभरात शंभर मावा फस्त करते ही माशी मधमाशी सारखी साधारण दिसते पण तिच्या पाठीवर लाल पिवळे काळे पट्टे असतात आणि माशीचे डोके लाल रंगाचे असते भारतात अंदाजे तीनशे छप्पन प्रकारच्या वेगवेगळ्या माशा वेगवेगळ्या भागात आढळतात आणि पाचवा भक्षक कीटक प्रिडेटरी मित्र कीटक आहे गांदेल माशी कुंभारीण आणि अशा वॅस्प्स यांनाच जनरल टर्म मध्ये एंटमोलॉजिस्ट जे असतात ते पॅरासिटॉइड व्यास म्हणतात असंख्य लाखो प्रकार असतात व्यासपचे जगभर आढळतात यांचं बिहेवियर खूप इंटरेस्टिंग असतं त्यामुळे जगभरात हे अभ्यासाचा विषय ठरले आहेत उदाहरणार्थ कुंभारीण माशी ही व्यास चिखलाच्या सहाय्याने गोलाकार मडक्यांसारखी किंवा उबट अशी घरे बांधते आणि मग सुरवंट किंवा कोळी यांना दंश करून बेशुद्ध करून मग घरात साठवून ठेवते मग अंडी देते आणि मग घर सील करून टाकते नंतर जेव्हा अंड्यातून अळ्या बाहेर येतात तेव्हा बेशुद्ध सुरवंटांना खाऊन ती वाढतात मग कोश अवस्थेत जातात मग मा कुंभारीण माशा होतात आणि मग त्या घराचे झाकण तोडून बाहेर येतात असं खूप इंटरेस्टिंग बिहेवियर असतं वेगवेगळ्या वॅस्पच आणि गान सरस्वती लता मंगेशकर यांचं पण नाव दिलं आहे एका वॅस्पला तर असे हे भक्षक कीटक मित्र कीटक कमर्शियली पण भारतात जगभरात शेतात सोडले जातात तर आपण आपल्या बागेमध्ये या भक्षक कीटकांना एनकरेज करायचं कीड कंट्रोल करण्यासाठी हे खूप हार्ड वर्किंग कामगार असतात आपल्या बागेत आणि ते एम्प्लॉयमेंट बघतच असतात त्यांची सोय तेवढी करायची तर काय काय करायचं आपण पण हे मित्र कीटक बेनिफिशियल इन्सेक्ट आपल्यासाठी तेव्हाच काम करतील जेव्हा आपण आपली बाग केमिकल फ्री ठेवू आपल्या बागेमध्ये काही केमिकल नाही मारलं पाहिजे आलं पाहिजे मी माझ्या मा बागेमध्ये कुठल्या झाडांवर गार्लिक स्प्रे वगैरे असे स्प्रे पण करत नाही काही करायचं तर ते मातीमध्ये मा घालायचं वरून काही स्प्रे करायचं नाही म्हणजे प्रिडेटर आणि पेस दोन्हीचा बॅलन्स मेंटेन होतो आपल्या गार्डनमध्ये आपण अशी एक इकोसिस्टम एक बॅलन्स्ड इकोसिस्टम तयार करायचा प्रयत्न करायचा आपण इन्सेक्टिसाईड्स पेस्टिसाईड्स स्प्रे केल्या तर एक दुष्परिणाम खूप मोठा असा होतो की जे चांगले प्रिडेटर्स म्हणजे चांगले मित्र कीटक असतात ते पण ह्या किडींबरोबर नष्ट होतात आणि ह्या पेस्ट म्हणजे किडींची नंतर वाढण्याची संख्या खूप जास्त आहे आणि ह्या किडींना पेस्टना पेस्टिसाईड किंवा इन्सेक्टिसाईडच्या विरुद्ध रेझिस्टन्स तयार होतो आणि मग प्रिडेटरची संख्या कमी होते मित्र कीटकांची कमी होते आणि किडींची वाढते मग जेव्हा मोनोकल्चर म्हणजे शेतामध्ये एकाच प्रकारचं धान्य लावलं जातं ह्याला मोनोकल्चर म्हणतात मोनोकल्चरमध्ये मग एकच प्रकारची कीड अटॅक करू शकते कारण प्रिडेटर आणि पेस्टचा रेशो तिथे बॅलन्स होत नाही तर अशा दोन्ही स्ट्रॅटेजीज वापरून तुम्ही पेस्ट कंट्रोल करू शकता तर काय होतं की मस्टर्डचं झाड मोहरीचं झाड असतं ते अट्रॅक्ट करतं ते ट्रॅप प्लांट असतं ते किडींना अट्रॅक्ट करतं अफिट्स आणि बग्स वगैरे ते पानांच्या खाली अंडी घालतात तिथे अट्रॅक्ट होतात आणि मग बेनिफिशियल इन्सेक्ट जर असतील तुमच्या गार्डनमध्ये तर ते तिथे ॲक्युम्युलेट झालेले सगळ्या किडी खाऊन टाकतात त्यांनाही ते एकाच जागी अन्न मिळतं म्हणून त्यांना ट्रॅप प्लांट्स म्हणतात व्हाईट फ्लाईज असतात जी एक प्रकारची कीड आहे ती तुळशीवर अट्रॅक्ट होते मन म्हणून तुळस पण एक प्रकारचं ट्रॅप प्लांट होऊ शकतं हे जे किडींचे शत्रू असतात म्हणजे प्रिडेटर असतात मित्र कीटक असतात ते मोस्टली ह्या नेटिव एन्व्हायरमेंटशी ॲडॉप्ट झालेले असतात म्हणजे ते नेटिव्ह जी झाडं असतात त्याच्यावर जगतात त्याच्यामध्ये ते राहतात त्यामुळे आपल्या बागेमध्ये जास्तीत जास्त नेटिव झाडं आपण एन्करेज केली पाहिजेत जास्तीत जास्त बायोडायव्हर्सिटी कशी येईल हे बघितली पाहिजेत म्हणजे छोटी लहान झाडं फुलंवाली झाडं मोठी जरा झाडं बुशेस हर्ब्स अशा खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारची बायोडायव्हर्सिटी आपण आपल्या बागेमध्ये एनकरेज केली पाहिजेत ह्या मित्र कीटकांना फूड uh, लागतं म्हणजे फुलं नेक्टर पोलन ग्रीन्स असे लाग निसर्गाबरोबर राहून किडींना कंट्रोल करणं हे सगळ्यात बेस्ट सोल्युशन असतं तर फ्रेंड्स तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईकचं बटन दाबा आणि प्लीज डू कमेंट इन द कमेंट बॉक्स बिलो सी यू नेक्स्ट वीक थँक्यू